हॅलो डिअर स्टुडंट्स मी दिगंबर माई स्वागत करतो तुम्हा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो बारावीपर्यंत तुम्ही जर बघितलं आपले जे रिझल्ट असतात म्हणजे काही आपण ज्याला ॲन्युअल रिझल्ट म्हणूया तर ते रिझल्ट आपल्याला पर्सेंटेजच्या फॉर्ममध्ये असतात आणि आपण इतरांना सांगत पण असतो की मला एटी पर्सेंट मिळाले एटी मिळाले नाईंटी मिळाले पण एम एस टी ई टी परीक्षेचा रिझल्ट तुम्हाला माहिती आहे का पर्सेंटेजच्या फॉर्ममध्ये नसतो तसंच एम एस टी सीई टी सारख्या ज्या इतर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स आहेत त्यामध्ये सुद्धा स्कोअर हा पर्सेंटेजच्या फॉर्ममध्ये नसतो तर पर्सेंटाईलच्या फॉर्ममध्ये असतो येस तुम्ही बरोबर ऐकलं पर्सेंटाईल आता पर्सेंटाईल हा कन्सेप्ट काय असतो तर पर्सेंटाईल हा तो स्कोर असतो बाळांनो की जो तुमच्या शिफ्टमध्ये किंवा तुम्ही ज्या बॅच मध्ये पेपर दिलेले आहे त्या बॅच मध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांना कन्सिडर करून त्या ठिकाणी कॅल्क्युलेट केला जातो आणि हा स्कोअर सुद्धा एक पासून पर्यंत असतो ओके okay? राईट right? सो so, त्याच्या डिटेलमध्ये मी जास्त जाणार नाही कारण की पर्सेंटाइल कसे कॅल्क्युलेट केले जातात याच्यावरती मी एक सेपरेट व्हिडिओ ऑलरेडी बनवलेला आहे तो तुम्ही बघू शकता माझ्या यूट्यूब चॅनलला तो अवेलेबल आहे इथे आपण काय बघणार आहोत तर तुम्ही जेव्हा पेपर देतात जर पी सी बी ग्रुप असेल किंवा तुमचा पी सी एम ग्रुप असेल तर तुम्ही त्या ठिकाणी जो पेपर देता तो दोनशे मार्कांचा पेपर असतो राईट right? आता ह्या दोनशे मार्कांपैकी सपोज एखाद्या विद्यार्थ्याला शंभर मार्क्स मिळाले किंवा एखाद्या विद्यार्थ्याला दीडशे मार्क्स मिळाले सो त्याचा साधारणपणे पर्सेंटेल स्कोअर हा किती येऊ शकतो हे तुम्हाला या ठिकाणी मी एक ॲप्रॉक्झिमेटली टेन्टेटिवली सांगणार आहे कारण परफेक्ट असं कोणी सांगू शकणार नाही बरं आता हे का जाणून घ्यायचं नाही का पर्सन्टेल स्कोअर आपल्याला किती येऊ शकतो किंवा किती आला तर आपल्याला त्याचा काय फायदा होऊ शकतो हे का जाणून घ्यायचं कारण त्यानुसारच तुमचं ॲडमिशन हे सिनियर कॉलेजेसमध्ये मग इंजिनिअरिंग असो फार्मसी असो ॲग्रिकल्चर असो होत त्यामुळे हा व्हिडिओ व्यवस्थितपणे समजून घ्या कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी त्या बाबतीत क्लिअर करणार आहे सो स्वाभाविक तुमचा स्कोअर किती येतो आहे त्यानुसार तुमचं ऍडमिशन कुठे होणार आहे हे बऱ्याच अंशी अवलंबून असतं समजून घेऊया फटाफट फटाफट की एक्झॅक्टली हे कॅल्क्युलेशन्स कसे आहेत आता तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की बरेच मुलं मुलांचा एक कॉमन डाऊट असतो की सर मला गव्हर्नमेंट कॉलेजला ॲडमिशन पाहिजे माझा पर्सेंटाइल स्कोअर किती आला पाहिजे सो यासाठी मी इथे ना काही फिगर्स त्या ठिकाणी लिहिलेले आहेत ते तुम्हाला दाखवून देतो जरा सो आता या सर्व जे काही फिगर्स लिहिले आहेत ना बाळांनो ह्या टेंटेटिव्ह आहेत कारण परफेक्ट असं कोणी सांगू शकत नाही या रेंजेसमध्ये असतात ना सो इथे तुम्ही जर बघितलं तर साधारणपणे तुम्ही दोनशे मार्कांचा पेपर जर दिला आणि तुमचा स्कोअर जर वन फिफ्टी प्लस येत असेल मग तो एकशे पन्नासच्या पुढे एकशे पंचावन्न असेल एकशे साठ असेल एकशे सत्तर असेल एकशे ऐंशी असेल तर नॉर्मली असं गृहित धरलं जातं की तुमचा एम एस टी सी टीचा स्कोर हा नाईन्टी नाईन पेक्षा जास्त येऊ शकतो म्हणजे मुलांचा स्कोर हा नाईन्टी नाईन पॉईंट नाईन्टी नाईंटी नाईन पॉईंट नाईन्टी नाईन असा सुद्धा येतो काही काही विद्यार्थ्यांचा स्कोर हा हंड्रेड टाईल सुद्धा येतो ठीक आहे त्याच्यामुळे तुम्ही इतकं टेन्शन घेऊ नका सर मग आता साधारणपणे हे स्कोअर जे असतात तर हे स्कोअर्स कसे कॅल्क्युलेट केले जातात त्याच्या मी तुम्हाला सांगितलं की एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे पण तुम्ही इथे लक्षात घ्या की एम एस टी सी परीक्षा ही वेगवेगळ्या वेग मध्ये होते दोन हजार तेवीस ची परीक्षा ही बारा शिफ्ट मध्ये झाली होती म्हणजे बारा पेपर त्या ठिकाणी झाले होते सो so, प्रत्येक शिफ्ट मध्ये जो टॉपर असतो तो वेगळा असतो ऑब्व्हिअसली त्याच्यानुसार इतर विद्यार्थ्यांचे स्कोर सुद्धा त्या ठिकाणी कॅल्क्युलेट होतात ओके okay? सो so, इथे तुम्हाला मी एक अंदाज सांगतोय सो so, नॉर्मली ज्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स आहेत तुम्ही जर यूपीएससी ऐकलं असेल तर ह्या ज्या मोठमोठ्या एक्झाम्स आहे यांचे सुद्धा अशाच पद्धतीने फॉर्म फॉर्ममध्ये कॅल्क्युलेट केले जातात इव्हन आपली जे डब्ल ईची परीक्षा असेल नीटची परीक्षा असेल यांचे सुद्धा स्कोर फॉर्म फॉर्ममध्ये आपण कॅल्क्युलेट करत असतो सो तुम्हाला जर गव्हर्नमेंट कॉलेजला ॲडमिशन मिळवायचं आहे तर नॉर्मली माझं रेकमेंडेशन असं आहे की तुमचा स्कोअर हा 97, सेवन नाईन्टी एट प्लसच असला पाहिजे ओके म्हणजे तुम्हाला कळतंय का इथे तुमचा स्कोर किती आला पाहिजे जर पर्सेंटाइल मला नाइन्टी सेवन नाईन्टी एट प्लस पाहिजे गव्हर्नमेंटचं माझं सीट कन्फर्म करण्यासाठी तर तुमचा एम एस टी सी जो स्कोर आहे तो वन थर्टी प्लसच पाहिजे म्हणजे दोनशे पैकी तुम्हाला एकशे पेक्षा जास्त मार्क्स पाहिजे आता काही मुलांना हा कमी वाटत असेल तसं नाही आहे तुम्ही नीट समजून घ्या जर तुमचा पी सी बी ग्रुप असेल ओके तर पी सी बी ग्रुपमध्ये प्रॉब्लेम काय होतो माहिती आहे का फिजिक्स हा जो विषय आहे याचा पेपर आपण फिफ्टी मार्क्स देणार आहे बरोबर आहे केमिस्ट्रीचा पेपर आपण किती मार्क्स देणार आहे फिफ्टी मार्क्चं देणार आहे ओके आणि बायोचा पेपर किती मार्क्स देणार आहे तर बायोचा पेपर आपण त्या ठिकाणी देणार आहोत हंड्रेड मार्क्सचा सो so, मुलांचं जनरल म्हणजे जे मला एवढे दिवस आता मी जी मुलांची तयारी करून घेतो त्याच्यातून मला एवढं क्लिअर आहे की मुलांचा स्कोअर इथे खूप डाऊन होतो फिजिक्समध्ये त्यांना एवढे चांगले मार्क्स मिळत नाही आणि त्यामुळे त्यांचे जे ओवरऑल मार्क्स आहेत त्याची ॲडिशन कमी येते फिजिक्सचा इशू आहे इथे त्यानंतर सेकंड इशू येतो केमिस्ट्रीचा केमिस्ट्रीमध्ये पन्नास लाखांचा मुलां पेपर देतात म्हणजे आता फिजिक्समध्ये जर डाऊन होतो म्हणजे किती डाऊन होतो मुलांचा स्कोर किती येतो माहिती आहे का फार कमी येतो म्हणजे मुलांना असं समजा की दहा मार्कांपासून ठीक आहे ते फार फार तर तीस मार्कांपर्यंत त्यांचा स्कोर येत असतो म्हणजे फार रेअर असतं किंवा फार कमी मुलांचा स्कोअर हा मी त्या ठिकाणी म्हणेल की थर्टी प्लस किंवा फोर्टी प्लस येत असतो ओके मग तिथे फिजिक्समध्ये स्कोर डाऊन होतो ओके म्हणून ओवरऑल जी टोटल आहे ती टोटल पण कमी होते त्यासोबतच केमिस्ट्रीमध्ये सुद्धा स्कोर हा बऱ्यापैकी म्हणूया की आपण मीडियम असतो ओके म्हणजे एवढा छान काही येत नाही ओके सो म्हणजे मीडियम म्हणजे किती वीस ते तीस या रेंजमध्ये असतो किंवा काही काही मुलांचा स्कोर थर्टी फाय फोर्टीपर्यंत जाऊ शकतो ओके पण या दोन सब्जेक्ट मुळे तुमची जी ओव्हरऑल टोटल आहे ती कमी होऊन जाते ओके आणि ही टोटल कमी झाली म्हणून तर तुम्हाला इथे दिसतंय ना की वन थर्टी प्लस वन फिफ्टी प्लस वन सिक्स्टी प्लस जर स्कोर येत असेल तर तुम्ही नाईन्टी नाईन पर्यंत पोहोचून जाता म्हणजे बॅच मध्ये जो टॉपर आहे त्याचा स्कोर हा हंड्रेड पर्सेंटेज असणार आहे आणि अकॉर्डिंगली इतर विद्यार्थ्यांचे स्कोर हे त्या ठिकाणी एका विशिष्ट फॉर्म्युलाच्या मदतीने कॅल्क्युलेट केल्या जातात एम एस टी सीईटी त्याचं एक परिपत्रक दरवर्षी जाहीर करत असतं सो हे जे तुम्हाला मी इथे मार्क्स आणि पर्सेंटाइल दाखवले हे फक्त आणि फक्त तुम्हाला एक अंदाज यावा टेंटेटिव आहेत हे दरवर्षी चेंज होत असतात कारण की दरवर्षी परीक्षेचं त्या ठिकाणी म्हणूया आपण डिफिकल्टी जी आहेत शिफ्ट वाईज वेगळी असू शकते तुमच्या बॅचचा टॉपरचा स्कोअर किती आहे त्यानुसार तुमचे पर्सेंटेज चेंज होऊ शकतात बरोबर आहे त्याच्यामुळे हे जे आहे हे फक्त डोक्यात असं ठेवा की एक तुम्हाला अंदाज येण्यासाठी आहे अजिबात असं नका करू की बाबा मला वन फिफ्टी प्लस साठीच अभ्यास करायचा आहे तसं नाही आहे तुम्ही अभ्यास करताना टू हंड्रेड आउट ऑफ टू हंड्रेड कसे मिळतील यासाठीच प्रयत्न करा पण एक डोक्यात असं पण असू असू द्या की तुम्ही जर वन एटी प्लस जाताय किंवा वन सिक्स्टी वन सेव्हन्टी प्लस जात आहे तर तुमचे चान्सेस आहेत की तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेजच्या ठिकाणी मिळू शकतं so, सो साठी माझं रेकमेंडेशन तुम्हाला सगळ्यांना हेच असेल की तुम्ही वन फिफ्टी प्लस तुमचा स्कोर कसा येईल यासाठी प्रयत्न करा म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी गव्हर्नमेंट कॉलेजच्या एकदम जवळ जाता तुमचा स्कोर हा नाईंटी प्लस किंवा नाइंटी फाय प्लस त्या ठिकाणी येण्यासाठी मदत होते इज दॅट क्लिअर टू यू त्यानंतर तुमचा स्कोर जर हंड्रेड प्लस येत असेल शंभरपेक्षा जास्त असेल आणि एकशे तीसपेक्षा कमी असेल तर तुमचा स्कोर हा नाईन्टी फाय प्लस येतो इथे तुम्हाला एक चांगलं प्रायव्हेट कॉलेज रेप्युटेड कॉलेज ज्याची एस्टॅब्लिशमेंट खूप जुनी आहे जे नावाजलेलं आहे असं कॉलेज तुम्हाला साधारण हंड्रेड प्लस टू वन थर्टी म्हणजे जर मार्क्स तुम्हाला येत असेल म्हणजे तुमचा स्कोर नाईंटी फाय टू नाईंटी एटच्यामध्ये येत असेल तर तुम्हाला मिळून जातं ओके नाईन्टी टू हंड्रेडमध्ये जर तुमचा स्कोर येत असेल तर तुमचा स्कोर हा नाईन्टी प्लस असतो तर बऱ्याच मुलांना काय वाटतं सर मला नाईन्टी प्लस पर्सेंटेज मिळालं तर गव्हर्नमेंट मिळेल का तर बाळांनो तिथे चान्सेस फार कमी असतात ओके सर मग काही विद्यार्थी होतं सर माझी कॅटेगरीमध्ये मी आहे मी एस सी एस टी कॅटेगरीला बिलॉंग करतोय ओबीसीला बिलॉंग करतो आहे जरी असलं ना तरी झालं काय माहिती केवढं मागच्या तीन चार वर्षामध्ये ऑनलाईनचं क्रेज फार वाढलं आहे मुलं आता ऑनलाईन व्हिडिओज खूप बघतात म्हणजे इव्हन माझे कोर्सेस असतील किंवा भरपूर जणांचे कोर्सेस असतील मुलं तयारी खूप चांगली करतात अवेअरनेस वाढलेला आहे त्यामुळे ऑब्वियसली कॉम्पिटिशन पण वाढलेली आहे नाईन्टी टू नाईंटी थ्री मागच्या वर्षी ज्या मुलांचे स्कोर आले होते एम एस टी मुलांना त्या गव्हर्नमेंट गव्हर्मेंट कॉलेज नाही मिळालं कॅटेगरीमध्ये सुद्धा म्हणून मी तुम्हाला रेकमेंड करतो की तुम्हाला जर गव्हर्नमेंटच कॉलेज हवं हो आहे तर तुमचा स्कोअर हा नाईन्टी एट प्लसच असला पाहिजे दो यू आर बिलॉंगिंग टू अ स्पेसिफिक कास्ट कॅटेगरी तुम्ही कॅटेगरीला जरी बिलॉंग करत असाल तरी माझं रेकमेंडेशन आहे की नाईन्टी एट प्लससाठी प्रयत्न करा मी तुमचा स्कोर वन फिफ्टी प्लस वन सिक्स्टी प्लस मार्क्सच्या फॉर्ममध्ये असला पाहिजे एटी टू फिफ्टीच्या रेंजमध्ये तुम्ही जर असेल तर तुमचा स्कोर फिफ्टी टू एटी फायव्ह पर्सेंटेजच्या रेंजमध्ये येतो जिथे तुम्हाला एक प्रायव्हेट कॉलेज मिळून जातं ओके राईट सो अशा पद्धतीने मी तुम्हाला इथे एक अंदाज दिलेला आहे टेंटेटिव्ह अंदाज दिला त्याप्रमाणे तुम्ही तुमचा अभ्यास नक्कीच सुरू केला असेल आणि जर तुम्हाला त्याच्यामध्ये काही कन्फ्युजन असेल किंवा गोष्टी कळत नसतील आणि तुम्हाला जर बायोलॉजी विषयाची एम एस टी सी डीची तयारी चांगली करायची असेल तर माझा स्वतःचा एक कोर्स आहे माझ्या अप्लिकेशनवर आहे माझ्या ॲप्लिकेशनचं नाव दिगंबर माळी आहे तिथे जाऊन तुम्ही हा कोर्स माझा जॉईन करू शकता तुमच्या अगोदर भरपूर विद्यार्थ्यांनी तो जॉईन केला आहे कॉम्पिटिशनला बीट करायचं असेल तर कॉम्पिटिशनमध्ये इन्वॉल्व्ह होणं गरजेचं आहे ओके आणि त्यासाठी हा कोर्स मी एकदम परफेक्ट डिझाईन केलेला आहे जस्ट स्टार्ट झालेला आहे एम एस टी सीई टी परीक्षा होईपर्यंत तो चालणार आहे सो तुम्ही जर हा कोर्स जॉईन केला तर तुम्हाला त्या ठिकाणी भरपूर फायदा होईल कारण मी दोन हजार एकवीसमध्ये आणि दोन हजार तेवीसमध्ये असा कोर्स घेतला होता माझ्या भरपूर विद्यार्थ्यांचे स्कोर खूप चांगले आलेत आणि तुम्हाला काही फ्रीमध्ये जरी कंटेंट हवं असेल तरी माझ्या ऍपवर ते अवेलेबल आहे तुम्ही जाऊन ते इझिली डाउनलोड करू शकता प्रिंट करू शकता त्याच्यामधून सुद्धा तुम्ही तयारी करू शकता पण तुम्हाला जर एक डेडिकेटेड बॅच हवी असेल तर ही माझी लाईव्ह बॅच आहे या बॅच मध्ये असलेलं सेम कंटेंट या बॅच मध्ये सुद्धा आहे सो तुमच्या बजेटनुसार तुम्ही बघा तुम्हाला लाईव्ह बॅच जॉईन करायची का रेकॉर्डेड इथे फक्त आणि फक्त रेकॉर्डेड कंटेंट आहे इथे लाईव्ह लेक्चर्स होतात जिथे मी तुमच्यासोबत इंटरॅक्ट करत असतो या व्यतिरिक्त तुम्ही समजा फक्त टेस्ट सिरीजसाठी जाणार असाल तुम एम एस टी सी डीची फक्त तुम्हाला एमसूक्यू हवे असतील तर माझा हा कोर्स आहे यामध्ये थ्री थाउजंड प्लस एमसुक्यू आहे ते तुम्ही घेऊन तुमची तयारी छान करू शकता आपला कोर्स तुम्ही मोबाईल आणि कम्प्युटर दोघही ठिकाणी बघू शकता आणि जर तुम्ही बोर्डाची तयारी करतायत एच एस सी बोर्ड साठी तयारी करतायत तर माझा हा रिव्हिजन कोर्स आहे फक्त फोर हंड्रेड रुपीजमध्ये आहे चारशे रुपयामध्ये आहे यात तुम्हाला इतकं सगळ्या गोष्टी भेटून जातील तुम्ही याला सुद्धा जॉईन केलं तुमची काहीच तयारी झाली नसेल तर मी रेकमेंड करेल तुम्हाला की तुमचे चारशे रुपये हे वाया जाणार नाही तुम्हाला त्या ठिकाणी खूप चांगले रिटर्न्स मिळतील ओके okay? राईट right? आता ऑबोस तुम्ही माझ्या चॅनलला आले आहात सबस्क्राईब करून घ्या माझा व्हॉट्सअप नंबर सेव्ह करा हाय करा इन्स्टाला मी आहे आणि टेलिग्राम ग्रुप नक्की जॉईन करा कारण तर टेलिग्राम ग्रुपवर मी भरपूर सगळ्या सेशनच्या माझ्या लिंक्स टाकत असतो राईट right? आता तुमच्या मनामध्ये भरपूर शंका असतील नाही का एम एस टी सीई टीबद्दल किंवा त्याच्या स्कोर्सबद्दल किंवा पर्सेंटेजबद्दल सो इथे मी तुम्हाला बऱ्यापैकी क्लॅरिटी दिलेली आहे पण अजूनही काही शंका उरल्या असतील कमेंट सेक्शनमध्ये टाका किंवा व्हॉट्सअपला पाठवा मी तुम्हाला तिथे त्याचं नक्की उत्तर दिलं चलो मी तुम्हाला सगळ्यांना ऑल द दे बेस्ट देतो तुमच्या अपकमिंग युएस टी सी टी परीक्षेसाठी विश्यू ऑल द बेस्ट हॅव अ गुड डे टेक केअर ब बाय जय हिंद बाय